नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामींचं माझ्याकडे लक्ष नाहीये, स्वामी माझ्याकडे दुर्लक्ष करतात। रोज ग्रंथ पोथी वाचतो, नामस्मरण करतो, रोज उपासना करतो, सर्व काही करतो, पण तरी देखील परमेश्वर अजून काही पावत नाही। नैराश्य येतं आणि आपलं येथं कोणीच नाही असं वाटतं। मग मनामध्ये येतं, मी खूप सेवा करतो, रोज इतकी उपासना करतो, तरी देखील स्वामींचं माझ्यावर लक्ष नाही आहे, असा प्रश्न मनामध्ये उभा राहतो। मित्रांनो, तुम्हाला असं कधी वाटलं आहे का? असं बहुतेक जणांना वाटतं। परमेश्वराने आपली इच्छा लवकर नाही पूर्ण केली की असा प्रश्न मनामध्ये उद्भवतो। त्याचं कारण असं आहे ना मित्रांनो, आम्हाला धीरच नाही आहे। पोथी पुराण वाचलं की आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला हवा, आमची अडचण दूर व्हायला हवी असं आम्हाला वाटतं। मित्रांनो, परीक्षेत पास होण्यासाठी देखील एक वर्षभर अभ्यास करावा लागतो, तेव्हा जाऊन पुढच्या वर्गात जातो आणि आई बाळाला जन्म देण्यासाठी 9 महिने वाट बघते। आणि तुम्हाला वाटतं स्वामींनी माझी अडचण, माझी समस्या लगेच दूर करायला हवी। मित्रांनो, तुम्ही मला सांगा, आजपर्यंत नेहमी स्वामींकडून स्वतःसाठी काही ना काही मागितलं असेल, पण तुम्ही स्वामींसाठी काय केलं आहे का? स्वामींची तब्येत उत्तम राहावी म्हणून कधी कोणती सेवा केली आहे का? कधी कोणतं अनुष्ठान स्वामींच्या डोक्यावरचा भार कमी व्हावा म्हणून केलं आहे का? मित्रांनो, करून तर बघा, अनुभव हा चांगलाच असेल। स्वतःसाठी नेहमी करता, एकदा स्वामींसाठी करून बघा, मग काय चमत्कार होईल ते तुम्ही नक्की बघा। तुम्हाला माहीत असेल, आता पावसाळा ऋतू सुरू झाला, पण पाऊस पडत नाही म्हणून शेतकरी मशागत करायचं सोडून देतो का? नाही ना, पाऊस आला नाही तरी देखील शेतकरी शेतीची मशागत करत असतो। त्याचप्रमाणे प्रत्येक उपासकाने प्रगती व अनुभव दिसला नाही तरी देखील उपासना सुरूच ठेवावी। भली ती सेवा उपासना वेडी वाकडी असली तरी चालेल, पण सेवा चालू ठेवा आणि स्वामी चरणात पडून स्वामींवर विश्वास ठेवा। खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त, कितीदा दिला बोलला त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ। मित्रांनो, ह्या 2 सूर्यकोळी स्वामींनी आपल्याला दिलेल्या तारक मंत्रामधल्या आहेत। स्वामी सांगतात, तू जर खरा स्वामी भक्त आहेस तर माझ्याविषयी मनात श्रद्धा जागृत कर, ती कमी होऊ देऊ नको, आणि आठवण कर, भूतकाळात देखील मी असंख्य वेळी तुला मदत केली आहे आणि आता देखील तू घाबरू नको, मी तुला नक्की साथ देईल। मित्रांनो, स्वामी अनेकदा आपल्याला प्रत्यक्ष रूपात नेहमी येऊन मदत करतात। कोण्या अशा व्यक्तीला स्वामी पाठवतात जो व्यक्ती येऊन आपली अडचण सोडवून चालला जातो? अशा प्रकारे स्वामी अनेकदा अदृश्य रूपामध्ये आपली मदत करत असतात, पण ह्यावेळी जरा मदत करायला उशीर झाला तर स्वामींवर अविश्वास दाखवू नका, स्वामींवर शंका घेऊ नका। मित्रांनो, स्वामी ह्या नावातच स्वामींची भक्ती कशी करावी हा मंत्र आहे। स्वा आणि मी म्हणजे स्वामी, स्वा म्हणजे नाश करणे, मिटवून टाकणे, आणि मी म्हणजे स्वतःचा मीपणा, स्वार्थीपणा। म्हणजे स्वामींची सेवा करताना तुमचा स्वार्थीपणा, मीपणा दूर करा आणि निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा करा। मला तुम्ही सांगा, स्वामींकडून तुम्ही अनेक गोष्टी मागितल्या असतील आणि स्वामींनी दृश्य आणि अदृश्य स्वरूपात नेहमी त्या पूर्ण केल्या असतील, पण ह्यावेळी स्वामींना जरा उशीर होतोय म्हणून स्वामींवर अविश्वास दाखवणे किती योग्य आहे? उलट हीच ती वेळ आहे स्वामींवर तुमचा विश्वास दृढ करण्याची, कारण ह्यावेळी स्वामी तुमची परीक्षा बघत आहेत। स्वामी बघत आहेत तुमचा किती स्वामींवर विश्वास आहे, हा विश्वास डगमगू देऊ नका। स्वामींनी चोळप्पा, बाळप्पा, सुंदराबाई यांची देखील वेळोवेळी परीक्षा घेतली, आता स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत। कृपा करून तुम्ही ह्या परीक्षेत नापास होऊ नका, नाहीतर स्वामींना त्याचं खूप दुःख होईल, स्वामींना त्याचा खूप त्रास होईल। मित्रांनो, तुम्ही सांगा, ह्या जगात सुखी कोण आहे? ह्या जगात कोणता असा व्यक्ती आहे ज्याच्या आशा आकांक्षा संपल्या आहेत? एक इच्छा संपली की दुसरी इच्छा तयार होते, एक समस्या संपली की दुसरी समस्या उद्भवते, असं चक्र चालू असतं। आपला समोरचा परमेश्वराची सेवा करत नाही, परमेश्वराचं नाव घेत नाही, तरी देखील तो खूप समृद्ध आहे, त्याच्याकडे खूप सारा पैसा आहे, त्याच्याकडे चांगला जॉब आहे, त्याची मुलं शिकून मोठी झाली आहेत, असं दुसऱ्याला बघून नेहमी वाटत असतं।
आणि स्वामी आपली का मदत करत नाही असं मनामध्ये राहून राहून येतं। पण मित्रांनो, खरं तर तुमचं इथंच चुकतं। या ठिकाणी तुम्ही दोन चुका करतात। पहिली चूक म्हणजे समोरचा पैशाने समृद्ध आहे म्हणजे तो सुखी आहे अशी तुमची समजूत आहे। पैसा आवश्यक आहे पण ते सुख नाही आहे। सकाळी पूजा करून जी मन शांती असते ते खरं सुख। जेव्हा स्वामींचं नाव घेतात आणि मनाला धीर भेटतो ते खरं सुख। एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केल्यावर समाधान भेटतं ते खरं सुख। आणि तुमची दुसरी चूक म्हणजे तुमच्या मनात येणारा प्रश्न, स्वामी मदत का करत नाही आहे। मित्रांनो, जे आपल्याला दिलं जातं ते सांगून दिलं जात नाही। स्वामी कृपेचा वर्षाव करतात, आपल्याला ते कळत देखील नाही। मित्रांनो, स्वामींवर कधीही अविश्वास दाखवू नका। निशंक हो, निर्भय हो, म्हणारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे। मित्रांनो, स्वामी सांगतात, बाळा तुझ्या मनात ज्या शंका आहेत ना त्या बाजूला कर आणि तुझं मन भयमुक्त कर आणि शंकामुक्त कर। मी सर्व बळ घेऊन तुझ्या पाठीशी उभा आहे। मित्रांनो, स्वामींबद्दलचा भाव दृढ करा। कधी कधी स्वामी तुमचा अनंत बघतात। स्वामी बघतात हा काय करतो याची खात्री असेल तर हा डगमगणार नाही। माझा आवाज याच्या कानी पोचला असेल, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, याचा माझ्या या वचनावर विश्वास असेल तर हा डगमगणार नाही, भिणार नाही। मित्रांनो, भक्ताला झालेला त्रास बघून स्वामींना त्याचा त्रास होतो, तो त्रास स्वामी स्वतः भोगतात। संकट आल्यावर आपण निराश होतो, हतबल होतो, तारण उठते, धीर सुटतो, पण एकदम आपण गडबडून जात नाही। एक आशेचा किरण नेहमी डोकावत असतो, तो म्हणजे स्वामींचं नाव। आपल्या मनात येतं एक आहे जो आपला पाठीराखा आहे। आपण उपासक आहोत, भक्त आहोत, जरी आपली सेवा वेडी वाकडी असली, रोज 100 माळी करत नसलो, पण डोक्यात नेहमी स्वामी आहेत आणि स्वामींचा आशेचा किरण डोकावत असतो। आपण सांगतो, स्वामी आता तुम्ही मला तारा। स्वामी समर्थ वेळ न दडवता आपली अडचण सॉल्व करण्यासाठी कोणाला तरी उभं करतात। ते येऊन आपली अडचण दूर करून निघून जातात। हे सर्व घडवतो कोण? ते स्वामी समर्थ। मित्रांनो, ह्या जगात जशा दृश्य गोष्टी आहेत तशाच अदृश्य गोष्टी पण आहेत। जे डोळ्याला दिसतं ते दृश्य आणि डोळ्याला दिसत नाही ते अदृश्य। समजा स्वामींची 100 फुटावर मूर्ती आहे आणि ती तुमच्या दृष्टीस दिसत आहे, पण तुमच्या बाजूला असणाऱ्या व्यक्तीला ती दिसत नाही। म्हणजे दृश्य दिसण्यासाठी उत्तम दृष्टी लागते। जसं दृश्य दिसण्यासाठी उत्तम दृष्टी लागते तसंच अदृश्य गोष्टी दिसण्यासाठी त्या पलीकडची दृष्टी असावी लागते। ही दृष्टी प्राप्त करण्याचं साधन म्हणजे श्री स्वामी समर्थ चरण आणि श्री स्वामी समर्थ नाम। म्हणून मित्रांनो, स्वामी चरणात राहिलो आणि स्वामी नामात रमलो तरच अदृश्य रूपातील गोष्टी दिसतील। स्वामी ही पंचमहाभूताचे अधिपती आहेत। या विश्वाचा खेळ स्वामी स्वतः चालवतात। तुमच्या माझ्यासारखे असंख्य भक्त स्वामींकडून नेहमी काही ना काही मागत असतात। असंख्य इच्छा मागण्या स्वामींच्या कानावर पडत असतात। स्वामीच आपल्या भक्ताच्या आवाजाकडे कधीच दुर्लक्ष करत नाही। कधी कधी स्वामींच्या लीलांमुळे उशीर होतो, पण ही तुमची परीक्षेची वेळ आहे। उशीर सोडू नका। स्वामी चरणामध्ये लीन होऊन स्वामी नाव घेत राहा। स्वामी नावाडी बनून कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन तुमचे नाव किनाऱ्यावर नक्कीच लावणार। मित्रांनो, स्वामींना जे आवडेल ते करा। निस्वार्थ भावनेने सेवा करा। स्वामी तुमच्या बरोबर नेहमी राहतील। उपासना कधीच फुकट जात नाही। स्तोत्र, पोथ्या, अष्टक वाचन करताना मन निर्मळ ठेवा, स्वच्छ ठेवा, पवित्र ठेवा आणि मनामध्ये सत्य असलं पाहिजे। मित्रांनो, अजून एक महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही पोथ्या, ग्रंथ, स्तोत्र वाचायला घेतात तेव्हा त्या मनातल्या मनात वाचू नका। त्याचा काही लाभ होत नाही। म्हणजे आपण जे वाचन करतो वाचताना आपल्या स्वतःच्या कानाला ऐकू यायला पाहिजे। मनातल्या मनात पोथ्या वाचू नका, त्याचा लाभ होणार नाही। मित्रांनो, आणि स्वामींच्या नावावर विश्वास ठेवा आणि स्वामी चरणामध्ये लीन होऊन स्वामी नाम घेत राहा। श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास माझ्याकडे लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।